हाऊसवाईफ नव्हे होम मेकर भूषण वाणी लेखन मोहिनी मेढेकर कथा होममेकरची स्मार्ट खरेदी राघव चल येतोस का माझ्यासोबत आपण दोघं मिळून या महिन्याचा किराणा भरूया टीव्ही समोर ठाण मांडून बसलेल्या राघवला आई समजावणीच्या सुरात म्हणाली आई प्लीज तू आणि बाबा जा ना मला कंटाळा आला आत्ता बाहेर यायचा आईनं कितीही समजावून सांगितलं तरी राघवला मात्र बसल्या जागेवरून तसूभरही हलायचं नव्हतं किराणा खरेदीसाठी नेहमी रेवा आणि तिचे मिस्टरच जायचे पण राघवलाही हिशेब करता यावा व्यवहार ज्ञान कळावं हा त्यामागचा रेवाचा हेतू होता ते नेहमी जायचे त्या कस्तुरी सुपर मार्केटमध्ये सध्या गहू तांदूळ महोत्सव सुरू होता या दिवसात वर्षभराचं धान्य कडधान्य भरून ठेवलं म्हणजे ते पुरवठ्यालाही येतं केवळ एवढंच नाही तर बऱ्याच पदार्थांवर ऑफर्स सुरू होत्या त्यामुळे कमीत कमी पैशात उत्तम किराणा साहित्य मिळालं असतं म्हणूनही रेवाचा हट्ट सुरू होता पण राघवला ते कळत नव्हतं सुपरमार्केटमध्ये धान्य आणि किराणा सामान खरेदी केलं की पैशांची बचत होते हे बऱ्याच वर्षांच्या सवयीमुळे रेवाला माहीत होतं राघवचा जन्म झाला त्याआधी रेवा एका खाजगी संस्थेत नोकरी करत होती पण त्यानंतर मात्र ती पूर्ण वेळ होममेकर म्हणून सगळं घराचं उत्तम आर्थिक नियोजन करत होती राघव तुमच्या शाळेत सध्या वेगवेगळ्या प्रकारची धान्य आणि डाळी शिकवत आहेत न रे रेवाची ही मात्रा लगेच लागू पडली हो आई मला सगळ्या डाळी आणि धान्य कशी असतात ते पाहायचंय राघव रेवासोबत यायला तयार झाला गहू ज्वारी बाजरी यासोबत डाळी आणि इतर तेलबिया असा पाठ सध्या राघवच्या शाळेत सुरू होता स्वयंपाक घरात रेवा स्वयंपाक करत असताना तो सतत तिच्या आजूबाजूला असायचा आणि तिला काहीतरी विचारत राहायचा आई मला खाऊ पण घेऊया बर का राघव आईच्या मागे हट्ट करत म्हणाला हो हो नक्की घेऊया असं म्हणत रेवा आणि राघव किराणा खरेदीला निघाले गाडी व्यवस्थित पार्किंग एरियामध्ये पार्क करून दोघं खरेदीसाठी सज्ज झाले सुपरमार्केटमध्ये सीलिंगपर्यंतच्या उंच उंच रॅक्समध्ये भरलेले पदार्थ धान्य बघून बघून राघवचे तर डोळेच दिपून गेले रेवा मात्र नेहमीच किराणा सामान खरेदीसाठी येत असल्यामुळे तिला काय विकत घ्यायचंय हे ठरलेलं होतं बऱ्याचदा सुपर मार्केटमध्ये गेल्यावर जे विकत घ्यायचं नाहीये त्याच वस्तू विकत घेतल्यामुळे पैसे तर जायचे शिवाय गरजेच्या वस्तू विकत घ्यायच्या राहून जायच्या म्हणून त्याचं नियोजन घरूनच निघताना करून येत असे आज पण रेवा स्वतःसोबत किराणा सामानाची यादी घेऊनच आली होती घरीच तिने त्यासाठी लागणारे पैसे सोबत घेतले होते तेवढ्याच पैशात आवश्यक तो किराणा घ्यायचा हे तिनं ठरवलं होतं एवढंच नाही तर राघवला सुद्धा किती खाऊ घ्यायचा हे स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं होतं त्यामुळे राघवलाही आपल्याला नक्की काय आणि किती घ्यायचंय हे ठरवावं लागणार होतं सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणीचे कॅन होते रेवा व्यवस्थित धान्य तपासून पाहत होती दहा किलो वीस किलोच्या खरेदीवर बऱ्याच ऑफर्स होत्या शिवाय धान्य महोत्सव असल्यामुळे निरनिराळ्या जाती आणि प्रकारचं धान्य उपलब्ध होतं काही धान्यांच्या जाती या महाराष्ट्रातल्या होत्या तर काही गुजरात पंजाब कर्नाटकहून मागवलेल्या होत्या तांदूळ विकत घेताना रेवा तांदळाचा दाणा बघत होती रंग वास याबरोबरच भातासाठी वेगळा आणि बिर्याणी पुलाव फ्राईड राईस असा मेनू बनवताना एकाच प्रकारचा तांदूळ वापरता येत नाही म्हणून त्या प्रकारचा तांदूळही विकत घेत होती शिवाय इडली आणि डोसे तयार करण्यासाठी उकडा तांदूळ तिला घ्यायचा होता गव्हामध्ये लोकवनमध्ये बरीच व्हरायटी होती फुलके आणि पोळीसाठी वेगळा गहू वापरला जातो हे तिला आता अनुभवानं कळलं होतं शिवाय पॉलिश्ड डाळी आणि प्रक्रिया न केलेल्या सालीच्या डाळी यांच्या किंमती बघून रेवा योग्य तो निर्णय घेत होती फक्त किंमत कमी आहे ते विकत न घेता आरोग्यासाठी उत्तम आणि किफायतशीर किंमत असं दोन्हीचा सुवर्णमध्य ती साधत होती अर्थात घरातली प्रत्येक होममेकर हे करतच असते बऱ्याचदा तर प्रत्येक वस्तू विकत घेण्यामागचा तिचा विचार रेवाच्या नवऱ्यालाही कळायचा नाही राघवही आईप्रमाणे गहू तांदूळ हातात घेऊन पारखत होता त्यातलं त्याला फारसं कळत होतं असं नाही पण त्यातून त्यालाही नवं काहीतरी शिकायला मिळत होतं प्रत्येक विभागात धान्य डाळी किराणा सामान यांची नावानुसार वर्गवारी केली होती ती नावं तो काळजीपूर्वक वाचत होता रेवाच्या खरेदीबरोबर एका बाजूला राघवही स्वतःची खरेदी करत होता राघवनं काही ब्रँडेड खाऊ विकत घेतला म्हणजे टी व्ही बघताना ज्या जाहिराती लागायच्या ते वेफर्स आणि चिप्स ते बघून रेवा राघवला म्हणाली राघव तू खाऊ घे पण तो घेताना त्यावरची माहितीही नीट वाच बरं का फक्त पॅकेजिंग रंगीबेरंगी असलं की ते पदार्थही चांगलेच असतात असं नसतं बरं का महागडे चिप्स घेण्यापेक्षा स्थानिक लोकांनी ब्रँड्सनी बनवलेले बटाट्याचे केळ्याचे वेफर्स हे किफायतशीर आणि पौष्टिकही असतात कारण त्यात कसले प्रिझर्वेटिव्हज आणि अतिरिक्त साखरमीठ नसतं प्रत्येक पॅकेज फूडच्या मागे त्यातले घटक पदार्थ उत्पादन केव्हा केलं ती तारीख तो पदार्थ केव्हापर्यंत वापरायचा म्हणजेच एक्स्पायरी डेट असं सगळं लिहिलेलं असतं ते नीट तपासून मगच घ्यायचं रेवा काय सांगतेय ते ऐकून राघव त्याप्रमाणे पदार्थावरचे घटक वाचण्यात मग्न झाला पॅकेज फूडमध्ये अतिरिक्त साखर आणि मीठ असतं जे फक्त मोठ्यांना नाही तर लहान मुलांच्या आरोग्यासाठीही घातक असतं हे त्याला माहीत होतं पण स्थानिक लोकांकडून त्याच पद्धतीचा खाऊ विकत घेतला तर ते त्यांना रोजगार मिळू शकतो शिवाय हा माल शहरातल्या शहरात, शहरात ट्रान्सपोर्ट करताना खर्चात इंधनात मोठी बचत होते थोडक्यात कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकते याची राघवला नव्यानं जाणीव झाली रेवा धान्य खरेदीनंतर खाद्यतेल आणि डाळीच्या सेक्शनकडे वळली ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक ते पोषण देणाऱ्या डाळी आणि कडधान्य विकत घेण्याकडे तिचा कल असायचा गोड तेल घेतानाही कधी सूर्यफूल तर कधी शेंगदाणा सोयाबीन करडई यापैकी आलटून पालटून ती तेल घ्यायची नेहमी वेगवेगळं तेल वापरल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो हे देखील तिला माहीत होतं सुपरमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑफर्स सतत सुरू असायच्या पण त्या सगळ्याचा विचार करून जेवढी गरज असेल आणि आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करण्याकडे तिचा कल असायचा टूथपेस्ट टिश्यू पेपर वॉशिंग मशीन लिक्विड फिनेल्स साबणावरच्या ऑफर्स बघून त्या वस्तू विकत घेण्यास तिची हरकत नसायची कारण या वस्तू सतत लागतात आणि त्या जास्त असल्या तरी त्या खराब होत नाहीत पण फक्त एकावर एक फ्री आहे म्हणून लवकर खराब होणारे खाद्यपदार्थ विकत घेऊ नये हे तिला अनुभवानं समजलं होतं कारण या वस्तू किंवा ते पदार्थ वेळेच्या वेळी संपवावे लागत कधी तर संपवण्याची जबाबदारी तिच्यावर येत असे पैसे तर वाचवायचे पण त्याचा पूर्ण परतावा मिळाला पाहिजे याचीही आवश्यक ती खबरदारी ती घेत होती रेवासाठी जरी दर महिन्यातली चक्कर असली तरी राघवसाठी मात्र हे दुकान आणि ठिकाण दोन्ही नवं होतं किराणा सामानाच्या खरेदीमुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य मसाल्याचे पदार्थ समजले होते शिवाय तिथे सगळीकडे सेल्फ सर्व्हिस असल्याने प्रत्येक धान्य जेवढं हवं आहे तेवढं मोजून स्वतः घ्यावं लागत होतं राघव तुम्हाला शाळेत किलो आणि ग्रॅम शिकवतायत ना बघ तुला याचा सराव करण्याची किती छान संधी आहे आईकडे राघव बघत होता पण ती नक्की काय म्हणतीये हे त्याला कळलं नाही आईनं स्वतः जेव्हा बाजूच्या कप्प्यातून दोन किलोची पिशवी घेऊन त्यात स्वतः तुरीची डाळ भरली आणि ती वजन काट्यावर मोजून घेतली ती अठराशे ग्रॅम भरली मग तिनं पुन्हा दोनशे ग्रॅम तुरीची डाळ घेतली आणि दोन किलो तुरीची डाळ पॅक केली हे तर राघवला जाम आवडलं त्यानंतर मोहरी जिरे मूग डाळ हरभरा डाळ मसूर डाळ उडीद डाळ राघवनं मोजून पिशव्यांमध्ये भरलं आणि व्यवस्थित पॅक करून घेतलं गणिताचं पुस्तक वही न उघडताही आईसोबत अनौपचारिक पद्धतीनं राघव गणित शिकत होता महिन्याभराचा किराणा खरेदी केल्यानंतर पुढच्या खरेदीसाठी रेवाला बरीच व्हाउचर्स मिळाली होती काही व्हाउचर्स लगेच वापरायची होती तर काही नंतर वापरता येणार होती रेवानं ती सगळी व्हाउचर्स नीट ठेवून दिली पुढच्या खरेदीसाठी त्यांची मदत होणार होती बरोबर तासाभरानं रेवा आणि राघव सगळं सामान नीट तपासून घेत बाहेर पडले तेव्हा धान्य महोत्सवाचा योग साधून किफायतशीर दरात किराणा मालाची खरेदी केल्यानं रेवा समाधानी होती तर घरी टी व्ही बघत बसण्यापेक्षा सुपर मार्केटमध्ये आल्यानं केवढं काय काय शिकायला मिळालं या विचारानं राघव हरखून गेला होता एरवी फक्त आईबाबांना खाऊ आणा म्हणून ऑर्डर सोडण्यापेक्षा आपल्या आवडीचा खाऊ खिशाला आणि आरोग्याला दोन्हीसाठी चांगला आहे ना हे तपासून घ्यायचा बोध त्याला मिळाला होता याशिवाय सुपर मार्केटमध्ये काय काय बघितलं आणि सामान घ्यायला आईला कशी मदत केली हे कधी एकदा शाळेतल्या आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतोय असं त्याला झालं होतं आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात होम मेकरची स्मार्ट खरेदी लेखन मोहिनी मेढेकर कथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे